नमस्कार, मी सतीश मुळे, के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. परराज्यातील बोटींना कोकणातील समुद्रात मासेमारी करण्यास बंदी आणण्यासाठी गरज पडल्यास कायदा करावा लागेल. बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दापोली तालुक्यातील केंद्रशाळा हरणे उजू येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद. आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेल्या पीर जवान शहावली बाबांचा वार्षिक उर्स साधेपणाने करण्यात आला साजरा. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. हाजी मोहम्मद साहेब ठाकूर आयटीआय करंजारी, पाली पासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर आयटीआय, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त आयटीआय. एक आणि दोन वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू. सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक, डिझेल ट्रेड्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा. शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 0-23-52-26-93-95 किंवा 85-51-01-59-48 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर आयटीआय करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. परराज्यातील मासेमारी बोटी कोकणातील समुद्रामध्ये खुल्यामपणे मासेमारी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने याविरोधात गरज पडल्यास कायदा करावा लागेल असे आश्वासन बंदर विकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. जे प्रश्न अनेक होते, विशेषतः आपल्या या मतदारसंघामधल्या काही अशा प्रमुख मागण्या आमच्या आमदार साहेबांनी ज्या केल्या होत्या त्याच्याबद्दल काही लोकांचे डिझेलचे परतावे शासनाकडून अजून मिळालेले नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सागरी हद्दीमध्ये इतर राज्यातील बोटी येतात आणि त्याच्यामुळं आपला जो मच्छीमार आहे तो त्याच्यापासून वंचित राहतो असं अनेक बांधवांनी आमच्याकडे तशा तक्रारी केल्या. खरं म्हणजे तो कायदाच करावा लागेल की आपल्या राज्यामध्ये बाहेरच्या राज्याचे लोक आले तर त्यांच्याबद्दल दुसऱ्या राज्याने जे नियम लावले त्या पद्धतीचे नियम आपल्या राज्यामध्येही आपल्याला लावावं लागेल. राज्याचे बंदर विकास व महसूल राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार हे 3 दिवसीय रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी दापोली मंडणगड येथे आढावा बैठक घेत विविध कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नुकसानं झाली आणि ह्या नुकसानामध्ये पंचनामे झाल्याप्रमाणे अनेक लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळाली, पण काही लोक सुटलेले आहेत. ते जे सुटलेले लोक आहेत त्यांनाही शासनाची मदत मिळावी अशी मागणी आमच्या अनेक मित्रांनी केली. त्यामध्ये विशेषतः आमदार साहेबाकडं ज्या काही मागण्या बाकीच्या लोकांनी केलेल्या आहेत त्यामध्ये कोणताही नुकसान झालेला त्याचा घर असेल, दुकान असेल, मकान असेल, शेती असतील, या सर्वांना त्याच्यामध्ये जे काही शासनाचा नियम आहे आपल्या त्या नियमाप्रमाणे त्याला नुकसान भरपाई मिळावी. हरणे येथील हा जो खरं म्हणजे त्या ठिकाणी किल्ला आहे, किल्ल्यासाठी आपण 7 कोटी
7,75,00,000 रुपये काहीतरी आपण त्या ठिकाणी मंजूर केले. त्याच्या ही वर्क ऑर्डर झालेली आहे, परंतु कामासाठी काही अडचणी आल्या ते बोलता येणार नाही, परंतु ताबडतोब काम चालू होणार 7,82,00,000 रुपयाचा. 38 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी एक पूल आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी, त्याचे खरं म्हणजे जोपर्यंत आपण पर्यायी त्यांना मार्ग उपलब्ध करून देणार नाही, मुख्य रस्ता बंद करता येत नाही. त्यासाठी आदरणीय आमदार साहेबाची जी मागणी होती, आंबेत पूलला पर्यायी जो आपला जेटीमधून जाणारा किंवा तो याच्यातून जाणारा रस्ता रोरो सेवा ती जी आहे पर्यायी योजना काही दिवसामध्ये ती कार्यान्वित होईल. मला वाटतं 25 दिवस त्यांनी सांगितले, परंतु 1 महिना आपण त्याचा अंदाज लावा. या प्रसंगी आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार योगेश कदम यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती मंत्री महोदयांना केली. खेडचे काही कार्यक्रम करून त्यांना रत्नागिरीमध्ये काही कार्यक्रम नियोजित आहेत, त्यामुळे काही ठराविक मागण्या आपण सर्व मंडळींना कल्पना आहे. गेल्या 1 वर्षभरापासून आपण या सर्व खात्यांचा आपण स्वतः पाठपुरा करतोय सत्ता साहेबांकडे, आणि सर्वप्रथम मी सत्ता साहेबांचं अभिनंदन करेन की आपल्या शब्दाला मान देऊ. सर आपण मराठवाड्यामधनं आपण विधानसभा क्षेत्रातून आपण निवडून येतात आणि रामदासभाई तिथे पालकमंत्री असताना आपली त्यावेळेला गाठी भेटी व्हायच्या. नामदार अब्दुल सत्तार यांनी सर्व मागण्या मंत्रालयात आढावा बैठक घेऊन मार्गी लावू असे म्हणाले. त्याच्याही मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या आहेत की खार भूमीमध्ये त्या जमिनी शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झाल्या. तेही खाता माझ्याकडे असल्याकारणाने मी आणि वडेट्टीवार साहेब लवकरात लवकर त्याची मीटिंग लावू, आमदार साहेबाला बोलू. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मगावी आम्ही गेलो, त्या ठिकाणी एक सभामंडपाची त्यांची मागणी होती. ते 50 लाख लागेल किंवा अजून अंदाजित लागतं मला की 51 लाख रुपये त्याला लागू शकतात, परंतु ते पैसा मी ह्या जानेवारी महिन्यापर्यंत त्यांना उपलब्ध करून देणार. एक दरगावचा आहे हजरत पीर दरगाव, त्यांच्या बाबतीतही काही मागण्या केलेल्या आहे. आणि जेटीचे काही कामं, नवीन जेटी व्हावे अशा पद्धतीने आमदार साहेबाची मागणी आहे, तीही जबाबदारी आमच्याकडे असल्याकारणाने मी तीही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही 15 दिवस मध्ये किंवा 20 दिवसात माझा तोच आहे की ज्या भागामध्ये आपण दौरा केला त्या भागाचा पूर्ण आढावा घ्यायचा, त्यानंतर कोणी काय काय मागणी केली मग मंत्रालयामध्ये त्याची नंतर मीटिंग लावावी, मीटिंग लावल्यानंतर संबंधित आमदारांना बोलवावं, जिल्हाधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांची जी कामं आहेत लोकांची कामं करण्यासाठी जी अडचण येतात त्याच्यामध्ये काही दुरुस्त करता आली का, काही नियम शिथिल करता येईल का, याच्याबद्दल ही आम्ही सर्व. नामदार अब्दुल सत्तार, नामदार उदय सामंत व आमदार राजन साळवी यांनी नरेंद्राचार्य महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दापोली तालुक्यातील केंद्र शाळा हरणे उर्दू येथे भेट देऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. Worked upon you and helped you so much that being in 7th standard. डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आपल्या दापोली मंडणगड दौऱ्यात
ग्रामपंचायत हरणे, हरणे मराठी शाळा नंबर 1, एनडी गोळे हायस्कूल आदी ठिकाणांना आकस्मित भेट देऊन शिक्षण, बांधकाम व आरोग्य विभागाचा आढावा घेतला. Your teachers and all the people who guided you till now. Tell me something about your school, your thoughts. Because of ma'am is All India ranker 30th All India ranker ma'am in IAS exam. या प्रसंगी गटविकास अधिकारी आर एन दिघे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबीता कमलापूरकर, हरणे ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार, शाळा समिती अध्यक्ष सुधीर राणे, उपाध्यक्ष शेखर वाडेकर यांच्यासह शिक्षक व काही ठराविक विद्यार्थी उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत इंग्रजीमधून संवाद साधला. By this media. But at that time, our cluster head, Mr. Tajuddin Parkar sir, arranged a parents meeting and decided and discussed with them and promised to all parents for excellence education. I remember Parkar sir used 20,000 rupees for desk bench at that time and other education objects. In 7 years journey, I do different ways. Teacher provides e-learning, bag-less labors, and participation in different types of exam. We participated in BTS exam in standard 3rd and we got 100% result in this exam. Our parents and all villagers were happy for our achievement. And now in second year, also we got 100% result in this exam. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेल्या पीर जवान शहावली बाबांचा वार्षिक उर्स अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. अजमेर में ख्वाजा आए दीन से ख्वाजा आए पैगाम खुदा है लाए भेजा है प्यार नबी ने अजमेर में ख्वाजा आए. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाने सर्वच सण आणि उत्सवांवर बंदी घातल्याने शिरगाव येथील जवान शहावली बाबांचा उर्सही शासनाच्या नियमांचे पालन करीत साजरा करण्यात आला. मेरा पीर जला दे है मैं भाई दीवाना मैं वर्दम ले आओ मेरे सामने मत आना आईना तेरा बने कर तेरे सामने आओ आईना तेरा बने कर सामने. राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथील पीर जवान शहावली बाबांचा उर्स उत्साहाने साजरा केला जातो. Come on.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. परराज्यातील बोटींना कोकणातील समुद्रात मासेमारी करण्यास बंदी आणण्यासाठी गरज पडल्यास कायदा करावा लागेल, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दापोली तालुक्यातील केंद्रशाळा हरणे उर्दू येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद. आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेल्या पीर जवान शहावली बाबांचा वार्षिक उत्सव साधेपणाने करण्यात आला साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.